मुंबईच्या रस्त्यावरच्या खड्ड्यांना मुंबईकर पुरते वैतागलेत. एकही रस्ता असा सापडत नाही की ज्याच्यावर खड्डे नाहीत. महत्वाचं म्हणजे या खड्ड्यांबद्दल बातम्या दाखवून त्याचा पाठपुरावा करूनही काहीच उपयोग होत नाहीये. राजकीय नेते फक्त ब्लेमगेम मध्येच मग्न आहेत. तारीख 10 जुलै. ठिकाण एल्फिन्स्टन ब्रिज. मुंबईकरांची काय वाट लागली आहे हे सांगणारी ही दृश्य पुरेशी बोलतीये. महत्वाच्या आणि मोक्याच्या एल्फिन्स्टनच्या ब्रिजवर रस्त्याची पुरती चाळण झालीये. दरवर्षीचा हा अनुभव अतिशय वाईट आहे या रस्त्याचा. पाऊस सुरू झाल्यानंतर साधारण 10 ते 15 दिवसात या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात होते व इथले स्थानिक नगरसेवक किंवा स्थानिक आमदार इथं कोणी लक्ष घालत नाही. स्थानिक आमदार आणि नगरसेवक असून का उपयोगाचे नाहीत आजच्या याच्यामध्ये तरी, कारण की आज हा रस्ता एवढा खराब झालेला आहे ना, इथे किती वेळा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे, काय आहे पण उपयोग नाही, या गोष्टीकडे कोणीच लक्ष घालत नाही. तारीख 22 जुलै. ठिकाण तेच आहे. ते बुजवावे असे एकाही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही. परेल पूर्वेला KEM आणि वाडिया सारखे हॉस्पिटल्स असल्यामुळे याच रस्त्यावरून पेशंट्सना देखील जावं लागतं, अँब्युलन्स देखील जाते, त्याच्यामुळे त्याला देखील त्रास होत असणार. हा त्रास स्थानिक नागरिकांना, स्थानिक लोकांना सहन करावा लागतो. शिवाय या रस्त्याला दुभाजक देखील नाहीये. आम्ही फक्त खड्डे दाखवून थांबलो नाही तर त्याचा पाठपुरावा करत स्थानिक लोकप्रतिनिधींना त्याचा जाबही विचारला. त्यावेळी खड्डे राहिले बाजूला. राजकीय नेत्यांचा ब्लेम गेमच सुरू झाला. प्रशासनाने शिवसेना भाजप सरकारला जर अशा ब्रिजेस हे जे स्पॉट कायमस्वरूपी जे स्पॉट आहेत मुंबईतले की जिथे नेहमी खड्डे पडतात, ह्याच्यावर माझ्यासारखा लोकप्रतिनिधी सांगण्याचे किंवा जनतेने सांगण्यापेक्षा प्रशासनाला आणि सत्ताधारी पक्षांना कळायला पाहिजे की असे स्पॉट आहेत ते पावसा अगोदर होणं आवश्यक आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षांनी हा ब्लेम गेम आणखी पुढे नेलाय. एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं या रस्त्याच्या कंत्राटदाराला गेल्या वर्षी मारहाण केली होती, म्हणून या रस्त्याच्या कामासाठी कुणी कंत्राटदार पुढे आलाच नाही असा दावा त्यांनी केलाय. गेल्या वेळी एका राजकीय पक्षाने तिथे कंत्राटदाराला मारहाण केली, त्यामुळे कंत्राटदार त्या दोन ब्रिजचं काम घेण्यासाठी उत्सुक नाही. बाकी सर्व ब्रिजच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झालेली आहे. आधी मनसेनं शिवसेनेवर खापर फोडलं, मग शिवसेनेनं पुन्हा नाव न घेता मनसेलाच टार्गेट केलं. राजकारण्यांच्या या ब्लेम गेम मध्ये पुरती वाट लागली आहे ती सामान्य मुंबईकरांची. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास, एक पाऊल पुढे.